आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26 सकाळपासून सन्माननीय उमेदवार महाआघाडीचे उमेदवार चेतनजी तुपे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सोनलताई तुपे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व महिला आम्ही सर्व सकाळपासून मंगळवारी गावठ्यांमध्ये प्रचार करत आहे. प्रचार करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी ताईंना औक्षण केले जाते. एक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी असलेली निवडणूक या निवडणुकीत आम्ही सर्व या ठिकाणी सामोरं जात आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की हे जे काही चेतन पाटलांचं उमेदवारी ज्या दिवसापासून डिक्लेअर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत दिवसेंदिवस प्रचाराचा टेम्पो त्या ठिकाणी वाढत जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 21 तारखेला निवडणूक होत आहे, 24 तारखेला निकाल आहे. मी आपणाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की 24 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतनजी तुपे पाटील हे निवडून येतील हे या ठिकाणी आवर्जून सांगतो. 26 मध्ये आज सकाळपासून या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे पाटील त्यांच्या पत्नी सोनल वहिनी तुपे व त्यांच्याबरोबर असलेले सर्व महिला पदाधिकारी अहमदवाडीतले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग या ठिकाणी सकाळपासून प्रचार करत असताना कारण अहमदवाडीतील गुले आणि तुपे या संपूर्ण नातलगांचा संपूर्ण मेळ महिलांशी एकमेकांशी खेळीमिळीनं वातावरणात या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी वातावरणात प्रचाराला प्रचंड असा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे. कारण शेवटी अहमदवाडी ग्रामस्थ किंवा अहमदवाडी गावठाण यांची असलेली हडपसरची नाळ या ठिकाणी या महिलांना या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. एक वेगळा नातं घुले आणि तुपे या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी चेतन तुपे पाटलांना या ठिकाणी 100% मताधिक्य मिळेल याची मला खात्री वाटते.